मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी झालं। बैठकीआधी विविध प्रकल्पांचं ऑनलाईन भूमिपूजन आणि लोकार्पण यावेळी झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीआधी विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय। राज्यात पायाभूत सुविधांना सरकारकडून प्राधान्य दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छाही यावेळी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत। केंद्र सरकार सुद्धा खंबीरपणे आपल्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव आणि औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर। नामांतराच्या फलकांचं मुख्यमंत्र्यांकडून अनावरण करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं। यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव आणि औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। या नामांतराच्या फलकाचं मुख्यमंत्र्यांकडून अनावरण करण्यात आलंय। शासनाकडून आता राजपत्र जारी करण्यात आलेलं आहे। मागील अनेक वर्षांपासून शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर भावे यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र त्यात अनेक अडचणी येत असल्याने विरोध होत असल्याने हा प्रश्न मागे पडला होता। मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन शहरवासियांना दिलासा दिला होता। मात्र शहराचे नाव औरंगाबादच राहावे यासाठीही अनेक हरकती देखील आल्या होत्या। अखेर यावर सरकारने निर्णय घेऊन राजपत्र जारी करून हा प्रश्न निकाली लावला आहे। नामांतराच्या फलकाचं मुख्यमंत्र्यांकडून अनावरण करण्यात आलेलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आता धाराशिव आणि औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असेल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्र्यांनी नामांतराच्या फलकांचं अनावरण केलेलं आहे। जिल्ह्यांची नावंही बदलली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही होणार आहे। त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा तालुका विभाग गाव अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते, त्याचं अनावरण हे त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आता धाराशिव तर औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं असणार आहे। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही होते। मागील अनेक वर्षांपासून शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या, विरोध होत होता। मात्र अखेर हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे। राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन शहरवासियांना दिलासा दिला होता, मात्र त्यानंतर सुद्धा शहराचे नाव औरंगाबादच राहावे यासाठी सुद्धा अनेक हरकती देखील आल्या होत्या। अखेर यावर सरकारने निर्णय घेऊन राजपत्र हे जारी केलेलं आहे आणि हा प्रश्न आता निकाली लावलाय। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नामांतराच्या फलकाचं अनावरण करण्यात आलेलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आता धाराशिव असं असेल तर औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असं असेल। आपले प्रतिनिधी सूरज कांबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरज, नामांतराच्या फलकाचं मुख्यमंत्र्यांकडून अनावरण झालेलं आहे, काय समोर प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच आनंदाची खबर जी आहे ती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे, कारण की त्या संदर्भातलं राजपत्र देखील आपल्या हाती आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नुकतंच वंदे मातरम या सभागृहामध्ये त्याचं अनावरण केलेलं आहे।
संभाजीनगरकरांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक दिवसांपासूनची ही मागणी होती जी आता पूर्णत्वास आलेली आहे. आपण बघतोय की ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि ज्या वेळेला त्यांची सत्तांतर बदलायची ज्यावेळेला स्थिती होती त्यावेळेला सगळ्यात शेवटच्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र तो बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी हा निर्णय पुन्हा घेतला आणि छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलं. त्यानंतर मात्र छत्रपती संभाजीनगर शहरामधूनच विविध पक्ष जे होते जे या नामांतराला विरोध करत होते ते फक्त म्हणताना होते की औरंगाबाद हा शहराचं नाव राहिलं पाहिजे जिल्ह्याचंही नाव तेच राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा एकंदरीत वातावरण विरोधकांच्या वतीनं तयार करण्यात येत होता. मात्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आणि आज त्या निर्णयासंदर्भात त्यांनी पत्रक जारी केलेलं आहे त्या संदर्भात अनावरण केलेलं आहे. त्यामुळं साहजिकच आहे उस्मानाबादचं नामांतरण धाराशिव करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरचंही नामांतरण या ठिकाणी झालेलं आहे. आता यानंतर जे गावं असतील तालुके असतील विभाग असेल या सर्व ठिकाणी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे नाव तयार घेण्यात येणार आहे. त्या संदर्भातले आदेश देखील महसूल मंडळाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. निलम सूरज आता मंत्रिमंडळाची बैठक ही थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या बैठकीत अनेक घोषणा होऊ शकतात त्या संदर्भात काय माहिती द्याल? नक्कीच. आता मुख्यमंत्री आपण बघतोय माझ्या माध्यमातून आता नुकताच ताफा गेलेला आहे न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे त्यानंतर अब्दुल सत्तार संदीपान भुमरे आणि त्यानंतर असे दोन चार मंत्री अजून आहेत त्यांच्यासोबत ते या ठिकाणी रवाना झालेले. आता थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे कारण की 7 वर्षानंतर ही बैठक होती आहे आणि या बैठकीमधून मराठवाड्याला खरंच काय मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादांचं भाषण दाखवलं आणि अजित पवार यांनी स्पष्ट यामध्ये सांगितलेलं आहे की या बैठकीमध्ये जे काही निर्णय होतील त्या निर्णयाचा मी स्वतः पाठपुरावा करेल. त्याचबरोबर मराठवाड्यातील जेवढे पालक मंत्री असतील त्या सर्व प्रत्येक जिल्हा वाईज आपल्या पद्धतीनं अहवाल या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याचा पद्धतीचा दम देखील दादांनी या ठिकाणी दिला. सूरज याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल.